आज सभागृहामध्ये जे घडलं नेमकं ते लोकशाहीला कुठपत योग्य आहे. म्हणजे जे सत्ताधिकाऱ्यांनी सत्ताधाऱ्यांनी विरोधकांना राजीनामा मागला, मला तरी वाटतं की इतिहासामध्ये असं पहिल्यांदा झालं आहे. राज्यामध्ये मुंबई नव्या मुंबईमध्ये पुनर्वसनाच्या साठी लोकांना जमिनी देण्याचं काम या सरकारच्या काळात झालं, ज्याची किंमत जवळपास 1000 कोटी रुपयाची आहे. आणि त्यामध्ये ज्या दिवशी जमीन दिली त्याच दिवशी ती जमीन त्यांच्याकडून काढून घेतली विक्री करण्याच्या माध्यमातून, आणि फार मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी गैरव्यवहार झाला असा विरोधी पक्षामार्फत आरोप करण्यात आला. आणि मग ज्या दिवशी जमीन त्यांना हस्तांतरित केली ताबडतोबीनं त्यांची जमीन काढून घेण्यात आली. ज्यांची जमीन काढून घेण्यात आली त्यांची तक्रार आहे, आणि ज्यांनी त्या जमिनीवर गेले 50-60 वर्ष तिथं संसार थाटला त्यांना हाकलून दिलं त्यांची तक्रार आहे. हे सभागृहात निदर्शनाला आणल्यावर राज्याचे मुख्यमंत्री उठून उभे राहिले आणि पूर्वी अशी बरीच जमीन दिलेली आहे सांगितलं, पूर्वी जमीन दिलेली आहे ती त्याच पद्धतीने दिलेली आहे असा चुकीचा समज विधानसभेत करून देण्याचं काम राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी केलं, दिशाभूल केली, आणि मग विरोधी पक्षावरच त्यांनी काही आरोप केले. शेवटी नेहमीच स्टंटबाजी करायची सवय लागणाऱ्या लागलेल्या राज्याच्या प्रमुखांना पुन्हा एकदा ती स्टंटबाजी करण्याचं थोडंसं यश आलं. आणि मग त्यानंतर स्थगन प्रस्ताव मांडलेला आहे, विधानसभेच्या अध्यक्षांनी स्थगन प्रस्ताव मान्यता दिल्याशिवाय त्याच्यावर चर्चा होत नाही, तरी विधानसभेच्या अध्यक्षांनी विरोधी मुख्यमंत्र्यांना त्यावर भाष्य करण्यास पूर्ण वेळ दिला. आणि त्यानंतर सभागृह स्थगित कसं होईल हे बघण्याचं काम सगळ्या सत्तारूढ पक्षाच्या आमदारांनी केलं, आणि त्यामुळे दोनदा तीनदा सभागृह स्थगित झालं. याचा अर्थ असा आहे की विरोधी पक्षाला बोलून द्यायचं नाही, आपल्याला अडचणीत येणारे मुद्दे मांडून द्यायचे नाहीत, हीच प्रयत्नाची भूमिका सत्तारूढ पक्षाकडून दिसते. त्यामुळे आता पुढे 13 दिवस ह्या अधिवेशनाचे आहेत, पुढं भारतीय जनता पक्ष शिवसेनेचं हे सरकार लोकांच्या अनेक मुद्द्यांना विरोधी पक्षाच्या आरोपांना उत्तर देऊ शकणार नाही, म्हणून गोंधळात रोज अधिवेशन संपवण्याचा प्रयत्न सत्तारूढ पक्षाकडून होईल अशी मला भीती वाटते. म्हणजे विरोधी पक्षाची मुस्कटदाबी करण्याचा हा प्रयत्न तर नाही ना, कारण मुळात राजीनामा मागण्याची परंपरा ही तर विरोधी पक्षाचा प्रमुखाची राजीनामा मागण्याऐवजी जर मुख्यमंत्री म्हटले असते की हे झालंय योग्य नाही, हा सगळा जो झालेला व्यवहार आहे तो मी थांबवतो, तर महाराष्ट्रातल्या जनतेने त्यांचं स्वागत केलं असतं. त्या व्यवहाराबद्दल काही बोलले नाहीत, तुमच्यावेळी अमकं झालं तमकं झालं. आमच्यावेळी जर कुणाला अशा पुनर्वसनग्रस्त लोकांना पुनर्वसन ज्यांचं करायचं आहे त्यांना जमिनी देण्यात आल्या असतील तर त्यांनी त्याच दिवशी त्या क्षणाला विकलेल्या नाहीत किंवा त्यांचे साठेखत आधी करून घेतलं आहे आणि त्यांच्याकडून आधीच खरेदी करण्यात आलेले आहेत असंही दिसत नाही. पण राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी रेटून असे आरोप केल्यामुळं मला वाटतं की राज्याच्या जनतेची दिशाभूल करण्याचाच प्रयत्न मुख्यमंत्री सत्ता पक्षाच्या आमदारांनी आज जो गदारोळ केला हाच जर गदारोळ उद्या चालला आज ज्या पद्धतीने सभागृह बघू ना, आता उद्याचं उद्या, आज तर गोंधळ करून लोकांच्या मनात संभ्रम निर्माण करण्याचं काम मुख्यमंत्र्यांनी केलं. बोलताना बोलले की जोपर्यंत राजीनामा मिळणार नाही तोपर्यंत आमचा हा गोंधळ असाच सुरू राहणार आहे. तर ते उद्या कळेल त्यांचा राजीनामा.